नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर MHT CET अंतर्गत पहिली रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांनी गुण कसे काउंट करावे, मला किती गुण मिळाले, किती पर्सेंटाइल येतील यासारखे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. तर या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. तर या रिस्पॉन्स शीटमध्ये करेक्ट ऑप्शन आणि तुम्ही दिलेला रिस्पॉन्स यामध्ये करेक्ट आहे की रॉंग या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. आणि त्याचबरोबर जर काही उत्तर चुकीचं असेल किंवा प्रश्न किंवा उत्तरामध्ये काही मिस्टेक असेल तर ते रेज ऑब्जेक्शन या टॅबवरती क्लिक करून 1000 रुपये भरून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या पहिली रिस्पॉन्स शीट उपलब्ध करण्यात आली आहे. तर यामध्ये फक्त तुम्ही किती प्रश्न चुकले आणि किती बरोबर आले हेच काउंटिंग करू शकता. यामध्ये कुठलंही तुम्हाला पर्सेंटेज किंवा पर्सेंटाईल तुम्हाला काढता येणार नाही आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. यूट्यूबवर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतील परंतु यावर कोणतंही तुम्हाला पर्सेंटाईल काढता येणार नाही आहे. कारण का पर्सेंटाईल किंवा एकूण टोटल गुण संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता कॅटेगरीवाईज हे पर्सेंटाईल तयार करण्याचा फॉर्म्युला वापरला जातो. सध्या फक्त विद्यार्थ्यांनी तुमची रिस्पॉन्स शीट पाहून घ्यायची आहे. 20 तारखेनंतर पुन्हा अंतिम रिस्पॉन्स शीट आणि अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचे गुण किती मिळाले ही संपूर्ण माहिती दिली जाईल. तर या अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. MHT CET नंतरची कॅपराउंड प्रोसेस असेल आणि अगदी कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत अशी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.